Today on 7th May 2017, we are seeing here the famous lady snake friend Sarpmitra Vanita Borade have rescued the spectacle cobra at Gajanan Chavan's house in Ganpur, Tehsil Mehkar, District Buldhana in Maharashtra state. This snake will be surely soon released with the help of Forest Department and collaboration with the PFA. Sarpmitra Vanita Borade is the snake survivor and have caged 51,000 snake and releasing in forest with the help of Forest Department. थैंक यू वेरी मच. बोलो ना, हम लोग देख रहे हैं महाराष्ट्र की प्रथम महिला सर्पमित्र वनिता बोराड़े. इन्होंने गजानन चौहान जी के घर में आज गनपुर में एक बहुत बड़ा भारी स्पेक्टेकल कोबरा पकड़ा है जो बहुत जहरीला होता है. हम इसको वन विभाग की सहायता से एवं पीपल फॉर एनिमल संस्था की तरफ से जंगल में छोड़ देंगे. माननीय नामदार केंद्रीय मंत्री श्रीमती मनेका जी गांधी, संस्थापक अध्यक्ष पीपल फॉर एनिमल, इनके मार्गदर्शन में सर्पमित्र वनिता बोराड़े महाराष्ट्र में सर्प बचाव मुहिम चलाती है. ऐसे सांप ने अगर काटा तो नजदीकी सरकारी अस्पताल में जाके उपचार करना चाहिए. सांप का जहर जड़ी बूटी से मंत्र तंत्र से उतरता नहीं है और ये सांप बहुत ही खतरनाक है. ऐसे सांप ने अगर काटा तो बचने की संभावना बहुत कम होती है. इसलिए जितने जल्दी हम नजदीक की अस्पताल में जाएंगे उतना पेशेंट को बचाने में भारी हाथ भार लगता है. धन्यवाद. इस सांप को हम वन विभाग के माध्यम से जंगल में छोड़ देंगे. महाराष्ट्राच्या प्रथम महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांनी आतापर्यंत 51,000 साप यशस्वीरित्या पकडून जंगलात सोडले आहेत. खेड्यापाड्यामध्ये लोकांमध्ये एका फोन कॉलवर जाऊन मॅडम मदत करतात, विनामूल्य सेवा देतात. कोणाच्या घरामध्ये असा साप निघाला त्यांनी सर्पमित्रांची मदत घ्यायची आहे. पकडलेला साप वन विभागाच्या माध्यमातून आम्ही जंगलात सोडतो. माननीय नामदार केंद्रीय मंत्री मेनकाजी गांधी यांनी पीपल फॉर ॲनिमल संस्था स्थापन केली असून सदर संस्थेचे आजीव सभासद असलेल्या वनिता बोराडे यांनी आतापर्यंत 51,000 साप आणि त्यापेक्षाही जास्त जिवंत साप विषारी आणि बिनविषारी जंगलामध्ये वन विभागाच्या मदतीने सोडले आहेत. आपण बघतोय आज दिनांक 7 मे 2017 रोजी गजानन चव्हाण यांच्या घरामध्ये पकडलेला हा साप आम्ही दादुरगाव येथे पकडला असून तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्यामध्ये सदरच्या खेड्यामध्ये असे साप नेहमी निघतात. हा साप उंदीर खाण्यासाठी मानवी परिसराच्या आजूबाजूला येतो. आम्ही लवकरच याला वन विभागाच्या माध्यमातून आजच्या आज जंगलामध्ये सोडून देऊ. धन्यवाद. हा ना, आज दिनांक 7 जून 2017 रोजी गजानन चव्हाण यांच्या घरामध्ये मौजे गणपूर येथे हा साप पकडला असून आम्ही वन विभागाच्या माध्यमातून पीपल फॉर ॲनिमल संस्थेच्या मदतीने या जंगलात सोडून देऊ. सर्पमित्र वनिता बोराडे हे सर्प संरक्षक असून त्यांनी 51,000 जास्त साप यशस्वीरित्या जंगलात पकडून सोडून दिले आहेत. सदरचा सापसुद्धा गावकऱ्यांनी फोन केल्याबरोबर मॅडम येथे एका फोन कॉलवर आल्या. त्या महाराष्ट्रामध्ये विनामूल्य सेवा देतात तेव्हा कोणीही सापाला मारू नका. असा साप चावला असता जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरांच्या मदतीने त्या पेशंटचे प्राण वाचवण्याला मदत करा. सदर साप आम्ही वन विभागाच्या माध्यमातून जंगलात सोडून देऊ. पकडलेल्या कुठल्याही सापाचे आम्ही दात काढत नाही, विष काढत नाही, सांभाळून ठेवत नाही. सगळेच्या सगळे साप वन विभागाच्या माध्यमातून आणि पीपल फॉर संस्थेच्या वतीनं आम्ही जंगलामध्ये सोडून देत असतो. आपण बघतोय मौजे गणपूर येथील गजानन चव्हाण यांचे हे घर, या घरामध्येच आत्ता जवळजवळ रात्री 4:30 वाजतापासून हा साप निदर्शनास आला होता. मॅडमनी येथे एका फोन कॉलवर संपर्क साधून यशस्वीरित्या त्याला पकडले. आम्ही जंगलामध्ये हा साप जिवंत जगण्यासाठी सोडून देणार आहोत. धन्यवाद.